आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे प्रशासनाच्या नियमावलींचं पालन काटेकोरपणे करण्याचं आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना करत आहोत. कोरोनापासून बचावासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा आणि स्वतःची तसंच स्वकीयांची काळजी घ्या. काही ठळक बातम्या. नागपूरमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच. आजचा बाधितांचा आकडा 4095. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होळी, धुलीवंदन, शबे बारात उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं प्रशासनाचं आवाहन. भांडूप इथल्या कोरोना रुग्णालयातील आगीच्या घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. आणि नवीन पिढीला रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणं आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात काल 20,444 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत 22,83,037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87.78% झालं आहे. सध्या राज्यभरात 2,62,685 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 4,095 नवे कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,11,162 इतकी झाली आहे. 1,943 जण आज या आजारातून बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या 1,69,407 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 80.23% आहे. या आजारानं आज 35 मृत्यू झाले असून जिल्ह्यातील एकूण मृत्यूमुखींची संख्या 4,819 झाली आहे. भंडारा जिल्ह्यात आज 83 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14,152 झाली असून आज 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16,150 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87.62% आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज 69 जण बाधित आढळून आले तर 34 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 10,397 जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील 109 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9,862 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 426 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.85% तर मृत्यू दर 1.05% झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज 212 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दोघांचा मृत्यू झाला आणि 125 कोरोना रुग्ण मुक्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण कार्यक्रमाला वेग आला आहे. 72 शासकीय तर 15 लसीकरण केंद्रांवर 83,000 नागरिकांना लसीची मात्रा देण्यात आली. 45-60 वर्ष वयाच्या जवळपास 83,171 नागरिक स्त्री पुरुष यांना कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली. शासकीय लसीकरण केंद्रामध्ये दररोज 5,000 तर खासगी लसीकरण केंद्रांवर 100-200 इतकंच लसीकरण होत आहे. ही संख्या जवळपास दररोज 10,000 वर जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 117 व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं. नागपुरात येत्या 28 आणि 29 मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी, धुलीवंदन, शबे बारात उत्सवाबाबत नागपूर महानगरपालिकेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. यात शासकीय आणि निमशासकीय तसंच अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. सार्वजनिक तसंच खासगी ठिकाणी सार्वजनिकरित्या होळी, धुलीवंदन, शबे बारात साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच मिरवणूक काढण्यास मनाई आहे. खासगी दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. वाचनालयं आणि अभ्यासिका बंद राहतील आणि हॉटेलमध्ये प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहणार असून पार्सल सुविधा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहील. एकल स्वरूपातील भाजीची दुकानं, किराणा, मांस विक्री दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करावा असं आवाहन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केलं आहे. यावर्षी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून विविध निर्बंध होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत. होळी पारंपरिक पद्धतीनं रंग खेळून पूर्वापार साजरी केली जाते, परंतु हल्ली रासायनिक घटकांपासून निर्मित रंग विकले जात असल्यानं त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठी या रंगांचा वापर अत्यंत हानिकारक ठरतो.
मात्र वाशिम जिल्ह्यात विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांबद्दल प्रशिक्षण दिलं जात आहे. वाशिम येथील हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल वाशिम इथं शाळेचे संचालक दिलीप हेडा यांच्या खेलो होली खेलो इको फ्रेंडली या संकल्पनेतून नैसर्गिक रंगनिर्मितीची आभासी कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेमध्ये वर्ग 5 ते 8 विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल लर्निंग प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांना निसर्गातील विविध फुलं फळं आणि पानांपासून विविध रंग कसे बनवायचे याचं प्रात्यक्षिक तसंच प्रशिक्षण शिक्षक राम धनगर यांनी करून दिलं. सैन्य दलातल्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या नियमांचा पुनर्विचार करावा, एका महिन्याच्या आत यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. हा आदेश देण्याबरोबरच न्यायालयानं वार्षिक अहवाल आणि मेडिकल फिटनेसचे मापदंड उशिरानं लागू करण्याबाबतही कानउघाडणी केली. महिलांच्या बाबतीत हे पूर्णपणे पक्षपाती असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. स्थायी कमिशन संदर्भात 80 महिलांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या मार्च महिन्याचा वर्धा इथला लोकशाही दिन 5 एप्रिल रोजी सकाळी 11 जिल्हाधिकारी कार्यालय इथून दूरचित्रवाणी परिषदेद्वारे अथवा झूम ऍपचा वापर करून करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे अशा रीतीनं राज्यभरात मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय सुरू असलेल्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगून ते म्हणाले, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष आणि दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबईत भांडुपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या स्पष्ट नाही. या रुग्णालयातल्या 73 रुग्णांना मुलुंड इथल्या कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्या केली. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून आपला छळ होत असल्याची तक्रार दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांच्याकडे अनेकदा केली होती. मात्र रेड्डी यांनी या तक्रारींची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी आत्महत्या केली. यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारनं आणलेलं कृषी विधेयक मागं घ्यावं, पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ कमी करावी, तसंच पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांच्या निषेधार्थ आज आरमोरी इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. वाशिम कनेरगाव रोडवर असलेल्या सायखेडा फाटाजवळ वाशिमकडून येणारी मोटरसायकल आणि ट्रक अपघातात सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील विनोद विश्वनाथ मते अपघातात ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. उड्डाण क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांसाठी नागपूर फ्लाईंग क्लब नव्यानं सज्ज होत असून नागरी विमान उड्डाण संचालनालयाच्या परवानगीनं 3 विमानांचं तपासणीपूर्व उड्डाण यशस्वी झालं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3ही विमान प्रशिक्षणासाठी सज्ज झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी आज दिली. सर्वाधिक रस्ते अपघात आपल्या देशात होतात. दरवर्षी 5 लाख अपघात होतात. 1,50,000 लोक त्यात मृत्युमुखी पडतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शून्य अपघाताचा आमचा प्रयत्न आहे हे लक्षात घेता नवीन पिढीला रस्ते सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पद्मश्री शंकर महादेवन यांच्या आवाजातील रस्ता सुरक्षा गीताचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नागपूरमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच. आजचा बाधितांचा आकडा 4,095. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होळी धुलीवंदन शब ए बारात उत्सव साधेपणानं साजरे करण्याचे प्रशासनाचं आवाहन. भांडुप इथल्या कोरोना रुग्णालयातील आगीच्या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर आणि नवीन पिढीला रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणं आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.